कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या शेवगा पाथर्डी विधानसभा मतदारसंघात 1,20,000 महिला पात्र झाल्या आहे। विरोधकांनी ही योजना हनून पाडण्यासाठी थेट कोर्टाचे दरवाजे ठोठावले, पण त्यांना यश आले नाही। लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने 45,000 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यामुळे ही योजना बंद पडणार नाही याची ग्वाही 222 शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली। आपल्याला उज्ज्वला गॅस दिला, घराघरापर्यंत योजनेपासून पाणी द्यायची व्यवस्था केलेली आहे। पूर्वी आम्ही चुलीमध्ये सरपण घालून आणि फुकणी मी ग्रहण करत असताना आमचे डोळे गेलेले आपण बघितलेली आहे। म्हणून ही सर्व आपल्या महिला भगिनींची काळजी मोदी साहेबांनी घेतलेली आहे। ज्या आपल्याला मूलभूत गरजा आहे, वीज पाणी आणि रस्ते, हे देण्याचं काम मोदी साहेबांनी राज्य सरकारने केलेलं आहे। मला खात्री आहे की आज आमच्या ग्रामीण भागामध्ये पाथर्डी सारख्या दुष्काळी भागामध्ये महिलांच्या डोक्यावर जो हंडा आहे तो उतरण्याचं काम या केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने जलजीवन योजनेच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। पाथर्डी तालुक्यामध्ये जवळपास 1,20,000 महिला या योजनेमध्ये पात्र झालेल्या आहेत। म्हणून एवढा मोठा लाभ 1,500 जर ठरले तर हा आकडा 1,20,000 महिलांना 1,500 प्रमाणे मतदारसंघातील कासार पिंपळगाव आणि मिरी जिल्हा परिषद बचत गटातील महिलांच्या मेळाव्यात बोलत होत्या। शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, लाडकी लेख योजना, मोफत एसटी प्रवास योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण, पीएम विश्वकर्मा योजना, वयोश्री योजना, तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना इत्यादी योजनांची माहिती देताना उपस्थित महिलांच्या मेळाव्यात बोलत होत्या। व्यासपीठावर प्रारंभिक शिवाई गोलार यांनी उपस्थितांचे स्वागत केले। कासार पिंपळगावच्या सरपंच सौ मोनिकाताई राजळे यांनी प्रास्ताविक केलं। मंगलताई कोकाटे, बंडू बोरुडे, मृत्युंजय गर्जे, विष्णुपंत अकोलकर हे व्यासपीठावर आवर्जून उपस्थित होते। तसेच कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। तसेच आकाशवाणी पुणे केंद्राचे समालोचक बंडा जोशी यांनी उपस्थित महिलांना हास्य विनोद व मनोरंजन करीत विधानसभेच्या निवडणुकीत आमदार मोनिकाताई राजळे यांना हायट्रिक करीत मंत्री करण्यासाठी पुन्हा निवडून द्या असे आवाहन केले। काही त्रुटींमुळे अनेक महिलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळाले नसल्याने त्यांनी थेट आमदार कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले। काही महिलांनी उखाणे तसेच धार्मिक गीते गवळणी गाऊन उपस्थितांचे मनोरंजन केलं। यावेळी काका शिंदे, नारायण पालवे, सुभाष गाडे, श्रीकांत मिसाळ, कुशीनाथ बर्डे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। तसेच आभार आशाते वाघ यांनी मानले। पहिल्याच महिला मंडळाचे राजळेंचे तगडे नियोजन पाहून विरोधकांच्या भुवया उंचवल्या आहे। प्रतिनिधी सुनील नजन, कॉमन न्यूज मराठी, अहमद।